नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। 4.5 किलो सोन्याच्या चोरी प्रकरणी 2 रेल्वे पोलीस कर्मचारी समेत सेवकाला अटक। मुंबई ट्रॉम्बे पोलिसांनी त्याच्याच मालकाचे 2,47,50,000 रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या नोकराला त्याच्या 2 पोलिसांसह अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने रेल्वे पोलीस कर्मचारी असलेल्या त्याच्या 2 साथीदारांसह हा गुन्हा केला होता। पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आणि त्याच्या संशयावरून सांगली येथून अटक केलेल्या एका आरोपीच्या घरातून जप्त केले। पोलीस पुढील तपास करत आहेत। ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे मंगळूर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी मुंबईतील झवेरी बाजार येथे 4.5 किलो सोने त्यांच्या नोकराला दिले होते। निर्धारित वेळेत नोकर झवेरी बाजारला पोहोचला नसल्याने आणि त्याच्याकडून कोणताही संवाद न झाल्याने तक्रारदार मंगळूरहून मुंबईला निघून गेला। त्यावेळी नोकराने जवळ जाऊन 4.5 किलो सोने चोरीला गेल्याची माहिती दिली। यानंतर तक्रारदाराने ट्रॉम्बे पोलीस स्टेशन गाठले आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र रणशेवर यांनी तत्काळ तपास पथकाला घटनेची माहिती दिली आणि पोलीस निरीक्षक गुन्हे फरीद खान यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने नोकराची चौकशी केली। त्यानंतर त्याने आपल्या 2 रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगणमताने 4.5 किलो सोने चोरल्याची कबुली दिली। निवासस्थानी ठेवण्यात आलेल्या पथकाने तत्काळ सांगली गाठून त्याच्या राहत्या घरातून चोरीचे सर्व सोने जप्त केले। तिसरा आरोपी विकास भीमा पवार याला ट्रॉम्बे पोलिसांनी ठाणे रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेतले। प्रभाकर युवराज नाटेकर आणि विकास पवार हे रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे फरीद खान करीत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।